कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। शेतीसाठी दिवसा 12 तास वीज द्यावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पोलीस प्रशासन महावितरणची पोलीस स्टेशन मध्ये बैठक संपन्न। उद्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महावितरण तर्फे लेखी आश्वासन मिळणार। तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्री मिळणारी शेतीसाठी वीज ही दिवसभरात मिळावी या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयाला कुलूप लावून आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यांचा आंदोलनाचा इशारा लक्षात घेता तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे व महावितरणचे अधिकारी यांनी दोघा तोडगा काढण्यासाठी आज सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन तासगाव मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर बैठक पार पडली। या बैठकीमध्ये चर्चेअंती पुढील महिन्यात दिवसा शेतीसाठी वीज देण्यात येईल हे आश्वासन दिले आहे, तर उद्या संघटनेला लेखी पत्राद्वारे आश्वासन मिळणार आहे। हे आश्वासन पाळले नाही तर पुन्हा मी संघटनेतर्फे आंदोलनाचे हत्यार उपसू, असे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्योतिराम जाधव यांनी सांगितलं आहे। आपण ह्याच महिन्यात 2 तारखेला महावितरणला एक निवेदन दिलेलं होतं, त्या निवेदनामध्ये आपण नमूद केलेलं होतं की आमच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास लाईट द्या, की आमच्या तालुक्याचा शेती पॅटर्न वेगळा असल्यामुळे द्राक्ष शेती असल्यामुळे रात्रीची वीज जर शेतकऱ्यांनी पाणी भरून ठेवलं तर त्यामध्ये कोणी औषध टाकणं वगैरे वगैरे असे प्रकार घडत असतात, त्यासाठी आम्ही 12 तास शेतीला वीज मागितलेली होती। त्या अनुषंगाने आज तासगाव पोलीस स्टेशनचे PI साहेब सावंतरे साहेब व MHCV अधिकारी यांची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि तालुक्याच्या शेतकऱ्यांची आज बैठक बोलवलेली होती। त्या बैठकीमध्ये MHCV महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की आपले जे म्हणणं आहे ते आम्ही वरती कळवतो आहे आणि 1 महिन्यानंतर जे काय असेल ते तुम्हाला त्याच्यावरती निर्णय दिला जाईल। तोपर्यंत आम्ही 23 तारखेचं जे आंदोलन होतं ते आम्ही पुढच्या 25 तारखेपर्यंत जानेवारी 25 आम्ही स्थगित ठेवलेलं आहे, तसं त्याने आम्हाला लेखी आश्वासन देण्याचं मान्य केलेलं आहे। तासगाव तालुक्यातील जवळजवळ 90% जास्त बागायती शेती ही ऊस आणि द्राक्ष व इतर फळपिका लागवडीखाली आहे। आम्ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती की आम्हाला दिवसा लाईट आवश्यक आहे। आम्ही दिवसभर कुणाच्या कोंबड्या आहेत त्या कुणाच्या जनावर आहेत कुणाच्या मसरा आहेत कुणाच्या मेंढ्या आहेत कुणा शेळ्या आहेत त्याचं काम करत करत त्याचं दूध धारा पाणी करत करत सगळं काम करत करत दिवसभर राबायचं आणि परत रात्री पाण्यावर जायचं। त्या रात्रीच्या रानावर पाण्यावर गेल्यानंतर कुणाला इच्छू चावते कुणाला साप चावते कुणाला शॉक लागतोय, जेवढा अदानी अंबानीला विमा येते तेवढी एकाही शेतकऱ्याला इथं विमा नाही। कुणाला काय अपघात होतो रानात जात असताना रस्त्यावरती अपघात होतो त्याला देखील कोण कुठलाही विमा कवच नाही, शेतात मरलं तरी त्याला विमा नाही। तर मग आमची ही शेतकऱ्यांची अनेक वर्षापासूनची मागणी होती की शेतीला दिवसा वीज पुरवठा झालाच पाहिजे आणि ती मागणी आमच्या शेतकऱ्यांची या संघटनेच्या लोकांनी उचलून धरली, आम्हाला कुठंतरी न्याय द्यायचा त्यांनी प्रयत्न केला त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो। पण ही मागणी नुसती लावून धरून उपयोग नाही तर ती तडीस नेली पाहिजे, दिवसभर राब राब राबायचं आणि ह्याच अशाच मागणीसाठी आम्ही आमचं बाप गमावले ती परत येणाऱ्या पिढीवर पुन्हा तीच वेळ येऊ नये एवढीच मी मागणी करतो। अन्यथा आम्ही शेतकरी ह्या संघटनेच्या सोबत आहोतच, पण ते त्यावेळी जेव काय आंदोलन करायचं भाग पडेल त्यावेळी आम्ही सर्वात पुढं असून आणि सर्वोपरी आंदोलनाची आम्ही जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी 25 तारखेला इंटिमेशन दिलेलं आहे त्यावेळी आम्ही तयारीनिशी तिथं टाळे ठोकू। यावेळी संघटनेचे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते। संकेत पाटील, तासगाव। शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल लॉन डायनिंग हॉल वधूवर रूम्स गेस्ट रूम्स प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय। प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे। आमचा पत्ता तासगाव रोड
ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा।